जय भीम नमो बुद्धाय। मी ज्योती नगराय। CWC न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। बोला ताई, काय घडलं तुमच्या सोबत? जय भीम, मी माझ्या भावाबद्दल जे घडलेली ते कहाणी तुम्हाला सांगते। मी आणि माझा भाऊ आम्ही माझ्या भाचीला दवाखान्यात घेऊन चालत असताना हे दोन हरामखोर आम्हाला त्यांनी भर रस्त्यात अडवलं आणि अडवल्याच्या नंतर आम्ही तिथे थांबलो। थांबल्याच्या नंतर एकाने माझ्या भावाचा हात धरला आणि दुसऱ्याने चपलाचा माळ माझ्या भावाच्या गळ्यात घातला आणि मी मध्ये सोडवायला गेले असते आणि माझी बिगत संडी धरून त्यांनी मला रस्त्यावर खाली पाडलं आणि माझ्या भावाला जातीवाचक शिविगाळ केली की या मारहाचा सत्कार आम्ही अशा पद्धतीनं करत असतो। आणि जातीवाचक शिविगाळ केल्याच्या नंतर ते दोन माणसं ते निघून गेले। आम्ही तत्काळ पोलीस स्टेशनला आलो। पोलीस स्टेशनला आल्याच्या नंतर आम्ही 7 तास थांबलो तरी आमची FIR काय त्यांनी दाखल केली नाही। नंतर मग 7 वाजल्याच्या नंतर त्यांनी आमची FIR दाखल केल्याच्या नंतर आज आम्ही घरी निघून आलो। आज आम्हाला भरपूर लोक भेटायला आले परंतु माझे दोन भाऊ आम्हाला हे पोलिसांनी असं सांगितलं की पंच जिथं जी घटना झाली त्या ठिकाणी पंचनाम्यासाठी तुम्ही चला, म्हणून आम्ही त्या पंचनामा करण्यासाठी तिथं त्या जागे आलो। त्या जागे आल्याच्या नंतर पोलिसांनी आम्हाला चुकून तिथं आणलं आणि माझ्या दोन भावांना लगेच गाडी आणून ओढून माझ्या भावांना त्या पोलिसाच्या गाडीत आणलं ना आता जेलमध्ये टाकलेले। तर तुम्ही जे त्यांनी आपण जी काल ॲट्रॉसिटी त्यांच्यावरती दाखल केली त्याच्यानंतर त्यांनी तुमच्यावरती गुन्हा दाखल केला। जर माझा भाऊ जर दरोडेखोर जर असता तर गावातून 350 मतांनी निवडून येऊन सरपंच झाला असता का? गावाने 350 मत त्याला दिले असते का? तो जर दरोडेखोर असता मग मला फक्त एवढंच लागते की माझ्या भावाला न्याय लागतो, माझं एवढंच म्हणणं आहे आणि तुम्ही आम्हाला साथ द्यावी। नक्कीच ताई, आम्ही तुमच्यासोबत आहोत। ऑल इंडिया पॅन्थर सेना सर्व आमचे सर्व पदे अधिकारी आणि ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाई केदार तुमच्यासोबत आहे। तुम्हाला कधी पण अर्ध्या रात्रीला जेव्हा गरज वाटेल तेव्हा आम्ही अर्ध्या रात्री त्यांनी जेलमध्ये ठेवलेले पण माझ्या भावाला रिमांड हे झालेले पाहिजे नाही कारण माझ्या भावाने हा गुन्हा केलेलाच नाही। अजून तो प्रूफ व्हायचा आहे, अजून पुरावे नाही भेटलेले ना अजून, तर त्या लगेचच ते हे करणार नाही आणि त्यासाठी आम्ही स्वतः हे करू। दादा बोलणार आहे का तुम्ही? काय हो बोल। आणि आता जो आपण यांनी जो प्रस्ताव मांडला होता की इथं मिटून घ्यायचं माफी मागून, तर तुमचं याबद्दल काय मत आहे? मला असं वाटतं जर आज आपण मिटवून घेतलं तर आपल्या समाजावर कायम तर असेच अन्याय करी जातील आणि पोलीस स्टेशन किंवा एक मिटामिटीची भूमिका घेईल, याचा अर्थ फक्त मिटवणे हाच होईल। मागासवर्गाला फक्त दबाव आणून मिटवणे किंवा त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल करून चोऱ्याचे सोने लुटणे रस्ता दरोड्याचे गुन्हे दाखल यामुळं प्रशासन म्हणजे पोलीस यंत्रणा कोणत्याही प्रकारची चौकशी न करता जर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला तर तत्काळ 5 मिनिटात दरोड्याचा गुन्हा दाखल करतात, परंतु ॲट्रॉसिटी गुन्हा 7-7 तास लावूनही पोलीस स्टेशन किंवा PI किंवा SP लेवलचे लोक घेत नाही। शोकांतिका एकच आहे का हे प्रशासकीय अधिकारी फक्त शासनाचा पगार घेते किंवा संविधानाचा पगार घेतात आणि हे एखाद्या रखेलसारखं काम करतात, एवढंच माझं म्हणणं आहे। सगळ्यांना क्रांतिकार जय भीम। धन्यवाद दादा। अशा प्रकारे जे पीडित आहेत त्यांचे मेवणे होते आणि त्या बहीण होत्या, तर अशा प्रकारे त्यांच्यावरती गुन्हे दरोड्याचे गुन्हे दाखल केलेले आहेत ॲट्रॉसिटीनंतर। तर सर्व माझ्या समाजबांधवांना विनंती आहे की ह्या सर्व कुटुंबाच्या आपण सोबत असाल आणि जेव्हा जेव्हा सपोर्ट लागेल तेव्हा सर्वजण याल, याची नम्र विनंती। जय भीम, जय शिवराय आणि जय संविधान।